नमस्कार, सुस्वागतम, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे मंडळी? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय परत एकदा आपले हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. तर मंडळी, हसण्याचा सल्ला तर आम्ही नेहमीच सगळ्यांना देत असतो, पण कुठल्या सल्ल्याचा कोण कसा आयुष्यामध्ये उपयोग करून घेईल बघा, त्याचा फायदा होतो किंवा तोटाही होऊ शकतो. एकदा एका लहान मुलाला त्याच्या बाबांनी सांगितलं की बेटा, मोठेपणी तू असं काहीतरी कर ना की चार लोक निदान तुझ्या पाठीशी असतील. पोरगा मोठा झाला, वडिलांकडे आला आणि म्हणाला, पप्पा तुम्ही म्हणाला होतात ना, तसंच मी केलं आहे. तुम्ही म्हणाला होतात की चार लोक तरी तुझ्या पाठीशी असले पाहिजेत, आज माझ्या पाठीशी अख्खी दुनिया आहे. बेटा तू कोण झालायस? मी चोर झालोय पप्पा, पोलिसांसहित सगळी दुनिया माझ्या पाठीशी असते. तर असे असतात हे चोर, आणि चोर हे चोरच असतात. त्यांच्यावरती कितीही जरी विनोद केले तरी ते कमीच आहेत असं मला वाटतं. पण मला चोरांची कधी भीती वाटत नाही. म्हणजे चोर जर माझ्या कधी समोर आले ना, तर मला असं वाटतं की मी फाईट तरी करेल त्यांच्याशी, नाहीतर ते काय माहितीये हा, ए हातात हे पिचकारी काय हे पिस्तूल पिचकारी सारखं दिसणार. विजय, दीनानाथ, जॉन, पुराराम, गाव, मांडवा, तू है मिस्टर इंडिया? मी नाही. मिल गया ना मोगंबो, खुश हुआ? नाही, हे सगळं छान करतायत, पण मला थोडस कन्फ्युजन आहे की ह्या मुकुटातला माणूस यांचे डायलॉग बोलतोय आणि ह्या मुकुटातला माणूस यांचे डायलॉग बोलतोय, असं नाही तुम्हाला वाटत? हे चौरी आहे, ह्याने माझा मुखवटा चोरलाय, मी ह्याचा मुखवटा चोरलाय. क्या बात है. एक आगळा वेगळा सिनेमा रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि सिनेमाचं नाव आहे चौर्य. आणि त्यानिमित्तानं आज आपल्याकडे आलेले आहेत मिलिंद शिंदे सर, जोरदार टाळ्यांनी मी त्यांचं स्वागत करतो. आणि जोरदार टाळ्या गणेश यादव सरांसाठी झाल्या पाहिजे. खूप उत्सुकता आहे सिनेमाविषयी, तर गप्पा तर मारायच्या आहेत, पण विचारायचं की काय आहे चौर्य? एकंदरीतच एक समाजात जो गोंधळ उडालाय, म्हणजे आज अमिताभ बच्चनचं मुखवटं मी लावलं आहे, पण अमिताभ बच्चन आहे का? म्हणजे खरंच तो हिरो आहे का, काय त्या हिरोच्या मागे एक विलन दडला आहे? तर 5 ऑगस्टला तुम्हाला ॲक्च्युली ह्या मुखवट्यामागचं रहस्य कळणार आहे. तर 5 ऑगस्टला नक्की बघा चौर्य. वा वा, दोघांचंही मी मनापासून स्वागत करतो आणि विनंती करणार आहे, कृपया तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या दोघांसाठी. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती आपण आमंत्रित करूयात ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांना. जोरदार टाळ्या. आणि स्वागत करूयात या मंचावरती. खरं तर त्या आपल्याला रेडिओच्या माध्यमातून ऐकू येतात, पण आता पहिल्यांदाच त्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत. जोरदार टाळ्या आर जे श्रुती यांच्यासाठी. श्रुती स्वागत, विनंती करेन आमच्या बरोबर विराजमान हो. रेडिओ बाहेरून खूप सुंदर असतो, आतूनही असं हे पहिल्यांदा कळलं. पुण्याच्या प्रसिद्ध रेडिओ चॅनलवरती तू आर जे आहेस. येस. आणि तू इकडे आलेली आहेस, मनापासून स्वागत तुझं. थँक्यू सो मच. कसं आहे सर की या मंचावरती जेव्हा जेव्हा मराठी सिनेमा येतो तेव्हा आमचा आनंद द्विगुणित होतो, तोच आनंद पुन्हा एकदा द्विगुणित करायचं ठरवलेलं आहे, कारण आज या मंचावरती चौर्याच्या बरोबरीनं आणखीन एक सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे. खरं तर दोघांच्याही नावांमध्ये थोडंसं साम्य आहे, चौर्य. चोरांना सगळे शोधत असतात, यांच्याही सिनेमात तसंच नाव आहे, लॉस्ट अँड फाउंड. आणि या सिनेमाच्या निमित्तानं या मंचावरती या सिनेमाची एक रोमॅन्टिक जोडी येणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सिद्धार्थ चांदेकर आणि स्पृहा जोशीसाठी. दोघांचंही स्वागत, विनंती करेन आमच्या बरोबर तुम्ही विराजमान व्हा. आणि आता या मंचावरती आमंत्रित करूयात याच सिनेमाच्या माध्यमातून परत एकदा आपल्या भेटीला येत आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते, जे डॉक्टर सुद्धा आहेत. जोरदार टाळ्या ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांच्यासाठी. ओहो,
जोरदार टाळ्या सरांसाठी झाले पाहिजे. आणि डॉक्टर बसण्याची विनंती करतो आमच्या बरोबर. थँक्यू. आणि आता याच सिनेमामधून जो आपल्याला भेटणार आहे एक अलबेला अभिनेता, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. परत एकदा या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे मंगेश देसाई यांना. तर गप्पांना मी आता सुरुवात करणार आहे डॉक्टरांपासून. लॉस्ट अँड फाउंड निमित्तानं तुम्ही इथे आलाय, कशी आहे भूमिका तुमची? मी श्रीरंग काका अशी भूमिका आहे. काय आहे, सगळ्यांच्या जीवनात सगळेच प्रेमात पडतात आणि प्रेमात पडणे ही फ्रेजच त्याच्यामुळे आली आहे की बहुतेकांचं काही सक्सेसफुल होत नाही. हां, म्हणजे प्रेम एकाशी लग्न जशी कायमची रडकथा आहे, त्याच्यामुळे हल्ली तरुणात फार नैराश्य आलेलं आहे. आणि त्याच्यावर काय करायचं बाबा, तर त्यांना असा एक सिनियर काका खूप प्रेम प्रकरण पचवलेला लागतो. हां, आणि मग तो सांगतो की अरे जाऊ दे रे, तू नाही और सही और नाही और सही. वा वा वा, असं करून एक जीवनात चैतन्य निर्माण करणारे काका आमच्या पुतण्याला पाहिजेत म्हणून मी आलेलो आहे. वा वा. पण यासाठी मग माणूस भूमिकेचा अभ्यास करतो. तुम्हाला तसा काही अभ्यास करावा लागला की? नाही, खूप वेळा प्रेमात पडवा लागला, खूप गोळा करावा लागला, त्यामुळे फार काही त्रास नसेल. नाही नाही नाही, अजून अनुभवाचेच बोल आहेत. सिद्धार्थ, तुझ्या तोंडून ऐकायचंय काय आहे सिनेमा, आम्हाला काय बघायला मिळणार आहे? हे बघ, लॉस्ट अँड फाउंड ही टर्म आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तशीच एक जागा आपल्या मनामध्ये पण असते, लॉस्ट अँड फाउंड. आपण काहीतरी हरवलेलं असतं, काहीतरी गमावलेलं असतं, त्याचं दुःख तिकडे असतं. आणि ते दुःख नाहीसं करण्यासाठीचा जो आनंद असतो तो सुद्धा तिथेच लपलेला असतो आपल्या मनामध्ये. तो शोधण्यासाठी आपल्याला व्यक्त होणं खूप गरजेचं असतं. तर अशा चार जणांची ही स्टोरी आहे की जे खरंच आयुष्यात एकटे पडलेत आणि त्यांना व्यक्त व्हायला कोणी नाही आहे, म्हणून ते एकत्र येतात आणि अँटी लोनलीनेस प्रोग्रॅम ALP नावाचा एक ग्रुप तयार करतात. अच्छा, की ह्या चौघांसारखेच अजूनही काही लोक असतील जे एकटे पडले असतील, त्यांच्याकडे जायचं आणि त्यांचं एकटेपणा दूर करायचं. वा वा. तर आज या दोन सिनेमांच्या निमित्तानं हे पाहुणे आपल्या गावात आलेले आहेत आणि आमचं गाव म्हटलं की मग गंमत आलीच. तर आता काही इथे पत्रकार येणार आहेत, बघूयात तुमच्याशी काय त्यांना सुसंवाद साधायचा आहे. नमस्कार 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 नमस्कार. गुलकन केबल नेटवर्क वरती मी या केबल नेटवर्कचा संचालक सदानंद बुचे आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. आतापर्यंत इथं भविष्य सांगायला ज्योतिष बास्कर असे गुरुजी यायचे. आता इथे एक वेगळे गुरुजी आज आम्ही आमंत्रित करणार आहे, जे पत्ते बघून भविष्य सांगतात. असं काहीतरी एक वेगळंच बाबा गणित आहे त्यांचं. तर बोलूयात ते पत्ते बघून भविष्य सांगणाऱ्या माणसाला. त्यांचं मला नावच माहिती नाही. या नमस्कार नमस्कार वहिनी नमस्कार. मिस्टर नाही आले? मिस्टर कुठे आहेत? ए बापी आहे मी. हो का? थांब, ते जरा जास्तच वाढलेत आणि ओठांवरचे आयब्रो पण वाढलेत. मिशी येते मिशी. ओ हो, व्हेरी गुड. सर नमस्कार, बसा. स्थाना पण नवा काय वा टेकवा बुड. तर आता मला सांगा की हे जे तुम्ही करत असता बाबा ह्या अशा कार्डच्या माध्यमातून, याला काय म्हणतात? साधा याला म्हणतात टेरी रीडर. टॅरो कार्ड रीडर असं म्हणतात याला. ते दाखवा आम्हाला की तुम्ही हे जादू कसं काय करता आणि ह्यातनं खरंच काही भविष्य कळतं का आणि ह्यांचं काही भविष्य असेल का बाबा बसलेलं? नक्की नक्की सांगणार. वा वा, व्हेरी गुड. आयुष्य संपले संपले.
माझा तुझी चिमणी मज तुझी चिमणी उडाली हेच काहीतरी दाखवा. अच्छा दाखवतो दाखवतो या गंमत बघायची. त्यानं काय आठवलं नाही किती हसतात. मंगेशर या ना जरा भविष्य पण डायरेक्ट त्यांचंच भविष्य खतरनाक. याला म्हणतात लकी माणूस. तीन पत्ते काढा सर तीन पत्ते. थांबा 100 रुपये आहेत का कशाला पैसे कशाला दक्षिणा घेतल्याशिवाय काम होत नाही का सर. 100 रुपये 100 रुपये हे घ्या खतरनाक. इथे सगळे पैसे तुमच्या समोर पैसे ठेवलाय. तीन पत्ते काढा. अरे डेंजर म्युझिक दे रे. आता तुम्ही तीन पत्ते काढा. 100 रुपये असं कस चांगलं भविष्य दे रे बाबा. हा काढा. कुठले पण काढलेत चालतील. तीन काढले. काढा तुमची पत्ती शो करा. दाखवा तुमचे कुठले. अरे का कमाल आहे. चौकी तिर्री आणि सत्य आलेले बघा. ठेवा 9, 8 आणि 6 यक्का आणि दुसरा यक्का आणि तिसरा बादशाह. म्हणजे यक्का आपण बादशाह मी जिंकलेलो. थोडक्यात यांचं भविष्य चांगलं आहे. आपलं आपलं काही खरंच नाही. हे असलं का जादू काहीतरी चांगलं करा सर. दाखवणार आहे बोनीतच आली पाहिजे का ना कोणाचं. लयच वेळ घेतात रवे. मिलिंद शिंदेचं भविष्य सांगतो. मिलिंद शिंदे यांचं कार्ड काढलेलं आहे. काय कार्डात आलेलं आहे दाखवा सर. हे बघा हा चष्म्याचा बॉक्स आहे. चष्म्याचा बॉक्स ह्याच्यावर काय भविष्य आम्ही ओळखायचं सर. हा बॉक्स घेऊन ठेवा तुम्ही. काय होत यांना चष्मा लावायची सवय इथे. त्याच्यामुळं असं खालीवर खालीवर करून त्यांचे केस गेले. म्हणजे ते केस येण्यासाठी चष्म्याची केस घेणं गरजेचं आहे. ऍक्च्युली हा मी ह्याला दिलेला विनोद हा विसरला म्हणून मी घेतला. व्हेरी गुड व्हेरी गुड. तर तुम्हाला चष्म्याची केस हे भविष्य आलेलं आहे तुमचं म्हणून आगाशी सर इथे बसलेले आहेत. खरं तर त्यांचा याच्यावर विश्वास नसा कारण ते मोठे डॉक्टर आहेत. पण कॉमेडी म्हणून ठेवा सर. वा लिंबू लिंबू. सरांच्या कार्ड मध्ये भविष्यात लिंबू आलेला आहे असं काय याच काय संबंध. लिंब हे कसं आहे ना बुद्धिवर्धक आहे. वा हे जे असत ना लिंबू हे उतरायला बर. उत्तर 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 द्यायला बर. उत्तर याच्यामध्ये पटापट उत्तर देतात या लिंबामुळे. याच्यामध्ये जे सायट्रिक ऍसिड असत ते खूप महत्वाचं. हा ते ते पित होते म्हणून आता मोठ झाल्यावर ते सायकॅट्रिस्ट झाले. तर लिंबू अशा प्रकारे महत्वाचं. दुसरं आहे फृहा जोशी यांचं भविष्य सांगा. कोण फृहा जोशी. नाही खरंच ते फार महत्वाचं नाव आहे त्यांचं. ते सांगतात माझ्या नावावर विनोद करू नका. आम्ही मागच्या वेळेला केले होते 2-3 वेळा विनोद की चहा पिल्यासारखा आवाज येतो. अरे नका अस्त्री होते मी उभं राहिलं तर फार आनंद वाटेल आम्हाला. तर त्यांचे नावावर विनोद करू नका असं त्यांनी सांगितलं. पण बघा आपण काय बोलायचं. महेश कोठारी त्यांच्यावरती डायलॉग लिहिलाय तर ओम बट स्पृहा आपण विसरलो.
हा तर को ऍक्टर लेखक असल्याचा एवढा फायदा असतो ना. तर त्यांचं भविष्य तुम्ही सांगू शकता का प्लीज? त्यांचं भविष्य टेबल म्हणजे हे ते स्टूल स्टूल बसायचं टेबल. अच्छा काय म्हणजे काय? गाडी चालवताना त्या दिसत नाही. कोण बाबा गाडी चालवते? मग काय करायचं? चालवत नाही मी. काही जादूची गाडी आहे. मग काय करायचं? ही गाडीच्या सीटवर हे स्टूल ठेवायचं, त्याच्यावर आणि बसायचं, मग चालवायचं. मला मला आणखीन पण उपयोग आहे या स्टूलाचा. कोणता? माझा नवरा उंच आहे ना खूप, मी पोहोचत नाही त्याच्यापर्यंत. बघा इंटरनल किस आहे, आम्ही सांगत नसतो. चांगलं पण उत्तम. तर तुम्ही आलात, तुमचे आभार. आता मी तुम्हाला विनंती करतो की हा पसारा आवरा आणि तिकडे बसा. घ्या, आता इथे पत्रकार परिषद होणार आहे, ती लगेचच आपण करू. तर आता या ठिकाणी पत्रकार परिषद होणार आहे आणि आमच्या गावातले काही पत्रकार तुम्हाला भेटण्यासाठी उत्सुक आहेत. या पत्रकार सगळे एकदमच या. क्या बात आहे, बसा. सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि एक विशेष पत्रकार मी या ठिकाणी आमंत्रित करतो, ज्यांचं नाव आहे बिनकामाचे पत्रकार. या. तर आता पत्रकार इथे आलेले आहेत, तर काही लोकांना या ठिकाणी आपण आमंत्रित करूयात ज्यांना तुम्ही प्रश्न विचारणार आहे. डॉक्टर मोहन आगासे सर, विनंती करतो आमच्या बरोबर तुम्ही या परिषदेसाठी बसा. तर मंगेश देसाई, प्रुवा जोशी, सिद्धार्थ चांदेकर, बसा कुठं पण, सेम खुर्च्या आहेत. ओके. आणि यानंतर मिलिंद शिंदे सरांना मी आमंत्रित करतो. सर या. तर हे असे पत्रकार, मी सगळ्यांना सांगू इच्छितो की हे डुप्लिकेट पत्रकार आहेत. खऱ्या पत्रकारांनी कृपया यांचा संबंध लावू नका स्वतःशी. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारूच शकता. मिस्टर बिन कामाचे पत्रकार बसा. एक मिनिट, पत्रकार परिषद जरा सिरियसली करा. घ्या, प्रश्न घ्या तुम्ही कोणी पण. मला स्पृहाताईनं प्रश्न विचारायचा. हो, स्पृहाताई. स्पृहाताई सोशल नेटवर्किंग साईटवर फार फेमस आहेत, म्हणजे एका मिनिटात 3000 लाईक फेसबुकवर, दोन दिवसामध्ये 3.5 लाख लाईक वगैरे त्यांना मिळत असतात. मला विचारायचं हे तुम्ही कसं जमवलेत? क्या बात आहे, प्रसिद्धी. चांगला प्रश्न आहे हा. मंगेशला पण पटलं. आज इथे इजाजत आहे. मनामनातला प्रश्न आहे. तुम्ही त्याचा उलगडा आज करून टाका. खूप आनंदाची गोष्ट आहे, मला खूप अभिमान आहे या गोष्टीचा आणि माझ्या प्रेक्षकांचा. थँक्यू. की त्यांचं इतकं प्रेम आहे माझ्यावर की त्यांना हवं असतं जाणून घ्यायला की मी काय करतेय, कशी वागतीये, कशी बोलतीये. त्यांना 3 मिनिटात 3500 लाईक, मला वाटते काहीतरी झोल याच्यात आहे. झोल आहे. खूप मोठा झोल आहे याच्यामध्ये. तू कोण आहेस? कोण आहे म्हणजे? मॅडमच्या घरी काम करतो. हा, कामाला. मी काय काम करतो तिकडे? त्याच्या फेसबुकला फोटो करायला मी लाईक करायला असतो. अरे काय झालं या माणसाचं? ओ, त्यांच्या ह्याला त्यांचं बोट माऊसला काय चिकटून झालं एवढे लाईक करता मिनिटाला? अहो मिनिटाला म्हणजे अहो त्यांनी फोटो टाकला रे, टाकला की 1.5 मिनिटात मला 4000 वेळा लाईक करायला लागतं बघा. अरे देवा. आणि 2 दिवसात 4 लाख वेळा लाईक करायला लागतं. अवस्था बघा. अहो जेवण पण आजकाल मी असंच जेवतो. वाट लागले म्हणजे लोक नाव लौकिक मिळवण्यासाठी हे सगळं करतात, या नाव लायकिक मिळवण्यासाठी.
बऱ्याच वेळा मी एक चांगला टाकला आज सगळ्यांच्या समोर आलेला आहे. प्रकाश झोतात एक रूम दिले त्याच्यामध्ये कॉम्प्युटर आहे वायफाय. काय अवस्था झाली आहे माझी. आता माझ्यावरती पिक्चर पण येतोय. कुठला? लाईफ ऑफ वायफाय. वा वा जी गोष्ट आतापर्यंत अंधारात होती ती यांनी उजेडात आणली. पण तरी ती अंधारात असल्यासारखीच वाटते आल्यापासून. लाईफ वाढवल्यापासून हे सगळं वाढायला लागले का? शिंदे सर तुम्ही विचार करायला हवा सर. ओके ओके. ए बिनकामाचे पत्रकार थांबा ते. मराल कशाला नाही ते उद्योग. जागा बदलून द्या. माझ्या खुर्ची बसा. त्यांच्या आवडीचं आहे ती. बसा बसा बसा. तुम्ही त्या बसर इकडे या तुम्ही. मॅडम मी नाही तिकडे. तुम्ही बसा माझ्या खुर्ची. जा मला सर क्षेत्रात्र चांदेकर यांना लिहून आणलं मी त्यांचं नाव. क्षेत्रात्र क्षेत्रात्र नाही मग सिद्धार्थ. हा सॉरी सॉरी ध्र उलटा झाला माझा थोडासा. ध्र नाही आहे का? सिद्धार्थ चांदेकर यांना प्रश्न. एक सिम्पल प्रश्न आहे सर. तर कसं म्हणजे आपण समजा हिंदी सिनेमे पण बघतो मराठी सिनेमे पण बघतो तर एक नट म्हणून एक हिरो म्हणून असं तुम्हाला कधी वाटते का बाबा हा सिनेमा हिंदी सिनेमा बरं मग हा हिंदी सिनेमा मी केला असता किंवा ह्या हिरो हिरोचं काम करायला मला भेटला असतं तर मला बरं वाटलं असतं असं तुमच्या म्हणजे समजा काय असं कुठला भूमिका म्हणजे भूमिका भूमिका असं कुठला तुमच्या. मला वेकअप सेट मध्ये काम करायला आवडलं असतं. किंवा रंग दे बसंती मध्ये काम करायला आवडलं असत. काय झालं? अरे व्हॉट्सअप वर काय चोक यायला लागलं आजकाल. सुई टोचल्या रक्त का बाहेर येते म्हणे. तू कोणी टोचली बघायला का? त्यांच्याकडे तर लक्ष नाही. त्याचा मोबाईल तरी घ्या. हा ते नसरुद्दीन शाह सारखे दिसणारे पत्रकार तुम्ही. त्याचा जर का वीक लावला त्यांनी. मोहन आकाशे सर नमस्कार. सर चांगला घ्या. एक मानस उपचार तज्ञ म्हणून तुम्ही खूप प्रख्यात आहात सर. सगळ्या जगालाच माहिती आहे. मला एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे सर. की संगीताचा आपल्या मनावर काही परिणाम होतो का? म्हणजे काय प्रश्न नाही. कसा सर? म्हणजे जरा फॉर एक्झाम्पल विस्तृत करून सांगाल का? तुमचं मन कसं आहे? शास्त्रीय आहे का सुगम संगीत आहे? नाही म्हणजे सर मला असे मॉडेल गाणी जाम आवडतात. मॉडेल कसे रडायचं तुम्ही? स्वरात घरच्याला तकलीफ होते का? अख्ख्या मोहल्ल्याला तकलीफ व्हायची. हा म्हणजे मोठ्यानं रडायचो सर मी. पण सर असं संगीत लागलं की मग आपले असे पाय पाय असे असे होतात सर. तर मग आपल्याला नाचावं असं वाटतं तर माणसानं काय करावं? नाचावं असं वाटलं तर नाचावं. सर तुम्हाला असं कधी होतं का? सारखं होत. फॉर एक्झाम्पल लाव रे जरा एकदा म्युझिक घे रे. तर ही पत्रकार परिषद अशी जिकडे संपलेली आहे. धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिलात. स्पृहा तुझी काय व्यक्तिरेखा कशी आहे? मी या चित्रपटामध्ये नैना नावाची व्यक्तिरेखा करते. तिने तिच्या आयुष्यात खूप लहानपणीच खूप काही भोगलंय, खूप सहन केलंय.
पण मला या कॅरेक्टरची सगळ्यात आवडलेली गोष्ट आहे की बऱ्याचदा असे काही अनुभव आल्यावर अनेक माणसं कडवट होतात किंवा त्यांना जगाबद्दल खूप राग निर्माण होतो मनामध्ये, तर ही नैना एक्झॅक्टली उलटी आहे. मी ती आणखीन जास्त समोरच्याशी एम्पथाईज करायला लागले त्या दुःखामुळे, आणखीन जास्त समोरच्याला समजून घ्यायची तिची ताकद वाढली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतकं सगळं झाल्यानंतर पण नव्याने प्रेम करायची ताकद अजून तिच्यात आहे. वा वा. मिलिंद सर, जाणून घ्यायचं की काय कथानक साधारण चौर्याचं? या सिनेमाचं वेगळेपण असं आहे की या सिनेमातल्या कुठल्याही पात्राला कॅरेक्टरला नाव नाही आहे. बर. हां, म्हणजे एका कॅरेक्टरचं नाव आहे चालक, माझं नाव आहे इसम, आणि असं इथूनच याचं वेगळेपण आहे. दुसरी गोष्ट की मला ज्या प्रकारच्या भूमिका करायचं मी स्वतःची दंडक घालून घेतलाय. ज्याला सिग्निफिकन्स असावा सिनेमामध्ये ज्या कॅरेक्टरला, त्या संपूर्ण कथानकामध्ये त्याचं काहीतरी फार महत्त्वाचं स्थान असं. आणि या सिनेमातली ती गोष्ट तुम्हाला मला खुणवती नट म्हणून, आणि म्हणून मला वाटलं की हा मी सिनेमा करायचा ठरवलं होतं. वा. प्रदीप वेलणकर सरांकडे येणार आहे, तुमची व्यक्तिरेखा जाणून घ्यायची आणि सिनेमात काय बघायला मिळेल. एका देवस्थानाचा हा ट्रस्टीचा चेअरमन आहे आणि त्या देवस्थानामध्ये चोरी होते आणि त्यामुळे हा माणूस खूप अस्वस्थ होतो. समाजाला तोंड द्यायचं असं, समाज चांगलं त्याचं होण्यासाठी चोरीचं सापडणं, चोर सापडणं फार गरजेचं असतं. त्या तो प्रवास आहे त्याचा. वा वा. गणेश यादव सर, मला वाटतं थ्रिलर, एक थरारपट हा बऱ्याच वर्षांनी मला वाटतं मराठीत ट्राय केला गेला आहे, अँड ऑल क्रेडिट गोज टू समीर आशा पाटील. आजकाल सिनेमामध्ये खूप मिसिंग सरप्राईजेस, म्हणजे सिनेमा बघताना अरे अरे असं जे होतं ना, तो मला वाटतं चौरे हा सिनेमा बघताना तुम्हाला तो आनंद मिळेल. भयंकर सरप्राईजेस आहे सिनेमामध्ये, खूप छान उत्तम स्क्रीनप्ले लिहिला गेला आहे, खूप डिफाईंड वेल डिफाईंड कॅरेक्टर्स आहेत प्रत्येकाचे, उत्तम कलाकारांचा अभिनय तुम्हाला पाहायला मिळेल, अर्थात त्यात मी आलोच. तर आता येणार आहे आर जे श्रुती यांच्याकडे. तुम्ही जे बोलता रेडिओवरती त्याचं खूप आम्हाला उत्सुकता असते की त्याला स्क्रिप्ट कदाचित नसावं असं वाटतं, कारण तुम्ही सतत बोलत असता, कंटिन्युअसली बोलता आणि सगळं शहर ते ऐकत असतं, आणि मग त्या बोलण्याच्या नादात तुम्ही घरच्यांनाही काही मेसेज देऊन टाकता की मी आज येणार नाहीये जेवण भाजी करू नकोस आणि हे बघ पाणी भरून ठेव त्यामुळे मी येते, असं काही चुकून होतं का? नाही, खरं तर चुकून नाही. मी म्हणेन की आवर्जून मी माझ्या आयुष्यात खूप साऱ्या मैं बोलती हूँ हमेशा कि मेरी लाइफ जो है बड़ी हादसों से भरी हुई लाइफ है, और मी प्रत्येक वेस मजे आयुष्या जे का होते मी संगत आते कि आज मी काय करमते करूँ आली है. पण हो, एखादा मेसेज द्यायचा असेल तर एखादं गाणं आपल्या जवळच्या. हा, ते गाणंही तुम्ही म्हणता यांच्या आवडीचं त्यांच्या आवडीचं, ते खरंच असतं का तुमच्याच आवडीचे लावतो? नाही नाही, ते खरंच आम्ही त्यांच्या आवडीची गाणी असतात तीच लावतो. आणि मी एका सूत्रधाराचं म्हणजे एका न्यूज रिपोर्टरचं काम मी ह्या फिल्ममध्ये करते, त्यामुळे माझ्या आवाजाच्या थ्रू ह्या चौर्य ह्या फिल्ममध्ये जी चोरी होते त्याचं पुढे काय होतं हे माझ्या आवाजातून पुढे येतं. वा वा. आता मंगेशकडे येणार आहे. लॉस्ट अँड फाऊंडमध्ये तुझी भूमिका आहे, वेगळी आहे, काय भूमिका? लॉस्ट अँड फाऊंडमध्ये आम्ही चार कॅरेक्टर्स जे आहोत ते लोकांच्या मनात जे लोकांच्या मनातलं जे हरवलेलं आहे ते सापडून देण्याचं काम करतो, आणि त्यातलं माझं कॅरेक्टर मारुती असं कॅरेक्टर आहे. हा मारुती खूप डिप्रेस्ड आहे, त्याच्या आयुष्यामध्ये काही एक घटना घडल्यामुळे, आणि त्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून तो खूप दारू पिणे हा त्याला मार्ग सापडतो, पण नंतर ही सगळी माणसं त्याला सापडतात आणि ही त्यातनं त्याला बाहेर काढायचा प्रयत्न करतात आणि ते ALP मध्ये त्याला इन्क्लूड करून घेतात. वा वा. तर मंडळी, आता या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत दोन गोड गळ्याच्या गायकांना ज्यांनी या सिनेमांमधली गाणी गायलेली आहेत. सुरुवातीला सिनेमा लॉस्ट अँड फाऊंड मध्ये ज्यांनी गायन केलेलं आहे, ऋषिकेश रानडेसाठी जोरदार टाळ्या. लॉस्ट अँड फाऊंडचं अप्रतिम म्युझिक शुभंकर शेंबेकर यांनी केलेलं आहे. खरंच सुंदर ॲल्बम आहे, म्युझिकल ॲल्बम आहे. माझं आणि सिद्धार्थचं एकत्र ऑलमोस्ट चौथं का पाचवं हे गाणं आहे, फिल्म सॉंग आहे. तसंच स्पृहा बरोबर सुद्धा तिने लिहिलेली सुद्धा यापूर्वी सुद्धा गाणी गायली आहेत आणि आता ती या फिल्ममध्ये आहे परत एकदा. सो एक फार आनंदाची गोष्ट आहे, स्पेशल आहे ही फिल्म आहे. वा वा. आणि आता या मंचावरती सिनेमा चौर्य मधलं
ज्यांनी गाणं गायलेलं आहे त्यांना या मंचावरती आमंत्रित करूयात. एक आगळा वेगळा ज्यांचा पहाडी आवाज आहे, गणेश चंदन शिवे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. ओहो सर, मनापासून स्वागत, विनंती करेल आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा. लोकसंगीताला पुरेपूर वाव देण्याचा प्रयत्न या सिनेमामधून संगीतकारांनी केलेला आहे, मयुरेश केळकरने. बेसिकली लोककलेसाठी काम करणारा मी लोककलेचा उपासक आहे, लोककलेची परंपरा मला आहे. आणि त्या अनुषंगाने यांनी विचारलं मला की आमचा एक सिनेमा येतो आहे आणि या सिनेमामध्ये लोककलेच्या धाटणीचं गाणं पाहिजे. आणि म्हणून 1960 शंकरराव जाधव धामणीकर यांनी आपल्या जागरणाच्या फॉर्ममध्ये गाणं गायलं होतं. ते गाणं आम्ही या सिनेमासाठी रेकॉर्ड केलं. गाण्याचा मुखडा फक्त मला माहिती होता, तो अनेक वाघ्यांकडून तो एक एक अंतरा आम्ही मागवला आणि गाणं पूर्ण केलं. एका वेगळ्या कारणासाठी सध्या तरुणांमध्ये तुम्ही फार फेमस झालाय आणि ते म्हणजे बाजीराव मस्तानी मधल्या गाण्याची सुरुवात तुम्ही केलेली आहे. तर ती जर सुरुवात आम्हाला तुमच्या आवाजात ऐकायला मिळाली तर मजा येईल. ऋषिकेश इथे बसलाय म्हटल्यानंतर तर आता इथे रोमॅन्टिक वातावरण झालंच पाहिजे. ऋषिकेश, आम्हालाही इच्छा आहे तुझ्याकडून काहीतरी ऐकण्याची. मस्त. झी मराठीवर जसे कार्यक्रम असतात तसे इकडे पण कार्यक्रम असतात. तिकडे आदेश बांदेकर भाऊजी असतात, इकडे संदेश वांदेकर भाऊजी आहेत आणि ते येतात तेव्हा काहीतरी गंमत असते. तर ते येतीलच. आता या वांदेकर. गेम एकदम सिंपल आहे, आपले आपले सिंपल सिंपल गेम आहे. लहानपणी आपण फुगे फुगवले सर, तसे इकडे फुगे फुगवायचे, बाकी काही करायचं नाही. साहित्य आलेलं आहे, साहित्यामध्ये दोन फुगे आहेत, एक फुगवलेला आहे एक नाही फुगवलेला आहे.
तर पहिल्यांदा मी आमंत्रित करतो सिद्धार्थजींना आणि आमचे मित्र मिलिंदजी. सिंपल गेम आहे हा, असा हाताने वरते सोडायचा, हा खाली पडू द्यायचा नाही, हा फुगत राहायचा, या या हाताने हा फुगत नुसतं फुगवायचं नाही, याच्याशी काठ बांधायची त्याच्यातली हवा जाणार नाही आणि हा या बास्केटमध्ये टाकायचा. ओके ओके मिलिंद सरांचा फुगा फुगतोय, हवा सुटतेय, फुगा फुगतोय. एक झाला. डॉक्टरांसाठी जास्त टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण त्यांनी टक्कर दिली गणेश सरांना. अजून हवं बाकी आहे. काय वय आहे तुमचं? काय असं वाटतं? नाही सांगू शकत मला तुला. 90 समजतो एवढं. अरे मी इतक्या लहानपणापासून म्हातारीची कामं करतो. पण सरांसाठी खरंच जोर काय काळ्या सर. धन्यवाद तुम्ही. थँक्यू 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 थँक्यू. आणि आता या मंचावरती आपण या दोनही चित्रपटाच्या दिग्दर्शकांना आमंत्रित करणार आहोत. सुरुवातीलाच चित्रपट लॉस्ट अँड फाउंडचे दिग्दर्शक आहेत ऋतुराज धालगडे यांना या मंचावरती आपण आमंत्रित करूया. जोरदार टाळ्या. यानंतर आपण आमंत्रित करूयात चौर्य या सिनेमाचे दिग्दर्शक समीर पाटील यांना. मनापासून स्वागत. यानंतर आपण आमंत्रित करूयात चित्रपट लॉस्ट अँड फाउंडचे निर्माते संभप्पा मलगेवार यांना. सर तुमचं स्वागत आणि मी विनंती करतो आमच्या बरोबर तुम्ही बसा. आणि आमंत्रित करूयात चौर्य या सिनेमाचे निर्माते निलेश नवलखा यांना. ऋतुराज तुम्हाला विचारायचं की एक आगळा वेगळा सिनेमा रसिक प्रेक्षकांच्या भेटीला तुम्ही घेऊन येत आहे, काय तुमच्या नजरेतून हा सिनेमा? पहिले तर मला खूप आनंद झाला या शोवर येऊन. म्हणजे शाहरुख खान आल्यावर जेवढा आनंद तुम्हाला झाला होता त्याला बघून तेवढाच आनंद मला झाला आहे तुम्हाला भेटून. म्हणजे कुणासाठी का होईना मी शाहरुख खान आहे. सो हा शो जे काम करतो लोकांचा एकटेपणा दूर करतो. सोमवार मंगळवार लोक कधीच एकटे फील करत नाहीत, तर बाकीच्या दिवसात काय करावं तर नक्कीच हा सिनेमा बघावा लॉस्ट अँड फाउंड, कारण की एकटेपणावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. इट्स अ व्हेरी फील गुड फिल्म. आणि याच्यामध्ये एवढंच सांगितलं आहे की कोणीतरी हवं असतं बोलायला, एक अनोळखी लोकही कधी कधी ओळखीचे वाटू शकतात. वा वा. समीर सरांना विचारायचंय तुमच्या नजरेतून काय चौर्य? ही दोन समाजांची गोष्ट आहे. एक समाज जो कधी काळी आपण होतो आणि एक समाज जो आज आपण बनत चाललोय. चौर्याचा जो बॅकड्रॉप आहे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये एक गाव आहे शनि शिंगणापूर. इवन जगात एकमेव गाव आहे जिथे घरांना दरवाजे नाहीत. तर मला नेहमी असा प्रश्न पडतो की एकेकाळी आपल्या समाजव्यवस्थेमध्ये घरांना दारांची कधी गरज पडली नव्हती, इतका प्रगल्भ समाज आपला होता. आज आपण घर घेताना CCTV आणि सिक्युरिटी गॅजेटशिवाय विचार करू शकत नाही. तर समाज म्हणून आपण नक्की प्रगत होतो की डिटोरेट होत चाललो आहे याचा हा शोध आहे आणि त्याचं नाव आहे चौर्य. निलेश जी तुम्हाला विचारायचं, तुमचा या सिनेमाच्या निर्मितीचा अनुभव कसा आहे? ह्या सिनेमातून आम्ही पहिल्यांदाच एक प्रयोग करतोय ॲक्सेसिबिलिटी फॉर्मॅटचा. त्याच्यात अंध आणि कर्णबधीर लोकांना सुद्धा आपल्यासारखा सिनेमा बघता येतो आणि हा भारतातला पहिला असा प्रयोग आहे. भारताच्या बाहेर हे प्रयोग होतात. दिस इज द फर्स्ट ऑफ इट्स काइंड. हा भारतात मराठी सिनेमानी केला आहे आणि ह्याच्याबद्दल जास्त गर्व आहे. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी. आणि आता लॉस्ट अँड फाउंडचे निर्माते मलगेवार सरांना मला विचारायचं की तुमचा कसा अनुभव या चित्रपटाच्या निर्मितीचा? एकटेपणाचं दुःख हे महाभयंकर असते आणि ते मानसिक आजाराशी सुद्धा जोडलेलं असते. अशा परिस्थितीमध्ये याची नवीन संकल्पना अँटी लोनलीनेस प्रोग्रामची
घेऊन या ठिकाणी लोकांसमोर मांडण्याचा या प्रभावी प्रयत्न दिग्दर्शकांनी आणि संपूर्ण टीमने केला याचा मला अतिशय आनंद होतोय. मला खूप आनंद झाला की आज आमच्या भागामध्ये आपले हे आवडते कलाकार त्यांचे छान छान सिनेमे घेऊन आलेले होते. सगळ्यांना या मंचातर्फे मिळते एक छोटीशी आठवण भेट. तर मंडळी तुम्ही सुद्धा आपल्या आजूबाजूच्या परिसरात नक्की एक झाड लावा. हाच संदेश देत घेतोय निरोप. भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमाचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.